भैया क्या बात है, बहुत बढ़िया। आनंद सर तुम्ही माझ्या बाजूने आहात का? मग तुम्ही मलाच गुरु सरांना जाऊन वेगळा प्लॅन सांगायला का सांगितलं? नाही, तुमचा काय प्लॅन आहे नक्की? भैया दो प्लेट हो गया, फटाफट मसाला पुरी देतो। आनंद सर म्हणालास काय? आनंद सर तुमचा काय प्लॅन आहे नक्की? प्लॅन काय नाही, एक मसाला पुरी घेऊया, अजून भूक लागली तर अजून एक पाणीपुरी घेऊया। प्लॅन काय रे तुला? ते होते काय ते दिव्यात असते ते वात? नाही नाही वात नाही, वातेवर आग लावतो पण ते आगेवर असते ते आगे आगे हे कढई 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 गॅसच्या आगेवर असते ही। मनात जर आग लागली तर काय होतो? जलन जलन। भैया आप तो बहुत होशियार हो, यहाँ पानी पूरी क्यों बेच रहे हो? आ जाओ हमारी ऑफिस में काम करने आ जाओ, सनाया को निकाल के आपको काम पे ले लेते हैं। चलो 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 जल्दी फटाफट इनको एक और प्लेट पानी पूरी दे दो, तीखा, आंख से पानी निकलना चाहिए, दे दो चलो। और एक माला नको है, मुझे नहीं चाहिए, माला नको है पानी पूरी। तुला का जलन होते? माला जलन नहीं होते, माला वाइट वाटते। तुम्हाला माहिती आहे मला शनाया खूप आवडते ते, आणि तुम्ही मला आज गुरु सरांना जाऊन सांगायला सांगितलं की शनायाला आउटिंगला घेऊन जा म्हणून, वाईट नाही वाटणार आनंद सर? ए वाईट वाटून घेऊ नकोस, हा तुझा समोर जो उभा आहे ना आनंद, तो या गोलगप्पा सारखा आहे, मतलब बाहर से तुझे पता ही नहीं चलेगा की अंदर क्या क्या भरा हुआ आहे। उद्या गुरु जर शनायाला घेऊन जात असला तरी पण तो तिथे जाऊन तिच्या बरोबर काहीही करू शकणार नाही, विचार का? का? कारण उद्या गुरु आणि राधिका बहिणीचं लग्नाचा वाढदिवस आहे, वेडिंग अनिव्हर्सरी। काय सांगताय? समजलं का? तू तुझं डोकं चालू नकोस, ते माझं काम आहे, तू तोंड चालव। अरे भैया इसको दो ना एक पाणीपुरी, मना करता तो काय हुआ, तीखा तो, आंख से पाणी नाही निघला तो पाणीपुरी खाने का फायदा क्या? तुम्ही खा मग एक। गॉड तुझं प्लॅनिंग एकदम ऑसम आहे। हा मी एक काम करते, मी आत्ताच सगळं पॅकिंग करून ठेवते। बरं उद्याची तयारी झाली आहे ना सगळी? नीट हो सगळी तयारी झालेली आहे, अजिबात काळजी करू नकोस, एकदा का कॉन्फरन्स आटपली की डायरेक्ट आपल्या स्पेशल स्वीट मध्ये। ओ गॉड दिस इज सो एक्साइटिंग। ए पण तुम्ही कॉन्फरन्स प्लीज लवकर संपवा, उगाच टाइमपास करू नका। अजिबात टेन्शन घेऊ नकोस, ते सगळं माझ्याकडे लागलं। ओके हा ए त्या बाई आपल्याकडे अशा का बघताय? जाऊ दे ना, तू विचार करू नको। एका मुलीला एक मुलगा भेटायला आला ना, तर यांच्या रूलबुक मध्ये ना टोटली मोनो असतं। जाऊ दे, नको विचार करू एवढा, टिपिकल मिडल क्लास मेंटॅलिटी आहे त्यांची। थांब, नमस्कार। अरे असं लावलं आता काय करायचं? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे। अच्छा हे सगळं? तू माझा तर विश्वासच बसत नाहीये, म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते, नाही मला नाही वाटत। गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणीसमोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये। अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा जतीन भाईंचा कॉल आहे। हो माहिती, रिसीव कर ना। अगं बघ कट झाला, आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते माला करतील। अब पुन्हा आला बघ, घे बघू
हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. बाहेर तुमची वाट बघते.